लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळण्याची चिन्ह आहेत, तर अजितदादा गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाल्याची दिसतंय. हे पाहता 4 जूनला निकाल लागल्यानंतर दादा गट फुटू शकतो असे मानलं जातं. त्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अनेक नेते हातात तुतारी घेतील अशी स्थिती आहे. कोण असतील ते नेते आणि त्यांच्या येण्यानं राज्याच्या राजकारणावर कसा होईल परिणाम याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडी, बोलबिंदास्टच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत, त्यातील 10 जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढवल्यात, तर 4 जागा अजितदादा गटाने लढवल्यात. तसा दादा गटाला उमेदवारी मिळवण्यापासून संघर्ष करावा लागलाय. त्यात कशाबशा 4 जागा त्यांच्या पदरात पडल्या. 12 शिरूर, रायगड, धाराशिव अशा 4 जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले, मात्र जवळपास सर्वच जागा त्यांना जड गेल्यात. रायगड आणि 12 त्यांना समसमान संधी असली तरी विजयाची पूर्ण हमी दिसत नाही. या उलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीला 10 to 8 जागा मिळतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येतो. यामध्ये शिरूर, दिंडोरी, सातारा, माढा अशा काही जागांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही शरद पवारांचं महत्त्व कमी झालेलं नाही, उलट त्यांच्याबद्दलची सहानुभूती वाढली. मूळ कार्यकर्तेही पवारांसोबत दिसत आहेत, त्यामुळे 4 जूनला निकाल लागल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीतली भरती वाढण्याची लक्षणे आहेत. विधानसभा निवडणूक ही सध्या तोंडावर आहे. या निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवायचं असेल तर पवारांची तुतारी हातात घेणं अधिक सोयीस्कर ठरेल ही भावना जोर धरते. लोकसभा निवडणुकीदरम्यानची चित्र पाहिली तर एकूण ट्रेंड लक्षात येतो. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ दादा गटाचे नरहरी झिरवळ प्रचारात उतरल्याचे अधिक पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ यांनीही निवडणूक काळात केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरला होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं होतं, तर दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवार यांचा प्रभाव अद्याप कायम असल्याचं विधान केलं होतं. हे पाहता निकालानंतर पवारांच्या बाजूने बोलणाऱ्या नेत्यांची संख्या वाढू शकते असं म्हणायला वाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके यांनी दादा गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता, तसेच नगर दक्षिणमधून उमेदवारीही मिळवली होती. लंके यांनी भाजपाच्या सुजय विखे पाटील यांना दिलेली फाईट राज्यभर चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही हा लंके पॅटर्न पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी शरद पवारांविरोधात कोणतंही वक्तव्य करणं टाळलंय. त्यांचा हा सावध पवित्रा बरंच काही सांगून जातो. एकूणच विधानसभेच्या तोंडावर दादांची राष्ट्रवादी फुटणार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील भरती वाढणार असेच संकेत मिळत आहेत. सध्या तरी वळसे, झिरवळ, भुजबळ अशी नावं घेतली जात आहेत. याशिवाय काही आमदार आत्तापासून संपर्कात असल्याचं सांगण्यात येतं. ते कोण असतील हे आगामी काळात कळणारच आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.